न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सविस्तर बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी बघूया आजच्या ठळक घडामोडी. राहुटी आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे धनगर समाजात असंतोष. 15 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास होणाऱ्या आंदोलनास जबाबदार राहील शासन. मूर्तिजापूरच्या माना पोलीस स्टेशनचा जननी अभियानांतर्गत जनजागृती उपक्रम. महाविद्यालयांनी काढली महिला सुरक्षा जनजागृती रॅली. आणि अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम असलेल्या शेंदोळा खुर्दच्या सरपंचांना लाच घेताना रंगेहात अटक. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आता बघूया बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये. देश सेवेला आदर्श मानून सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अमरावती येथे 23 ऑक्टोबर पासून भारतीय सेनेची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया बुलढाणा जिल्हा वगळता विदर्भातील सर्व जिल्ह्यातील 17 ते 23 वर्षाच्या युवकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. या सैन्य भरतीत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज केले. जिल्हाधिकारी महोदयांच्या कक्षात आयोजित बैठकीला महाराष्ट्र गुजरात गोवा राज्याच्या सैन्य भरती प्रक्रियेचे प्रमुख मेजर जनरल श्री वसांडे, नागपूर भरती कार्यालयाचे संचालक कर्नल सुधीर सिंग, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री बांगर म्हणाले, येत्या ऑक्टोबर महिन्यात अमरावती शहरात जिल्हा क्रीडा संकुल येथे विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तरुणांसाठी सैन्य भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ह्या भरती प्रक्रियेमध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम तसेच नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आदी जिल्ह्यांसाठी राबविण्यात येत आहे. ह्या सर्व जिल्ह्यातील तरुणांनी सैन्य भरतीमध्ये हिरहिरीने सहभाग घ्यावा. भरती प्रक्रिया 23 ऑक्टोबर पासून 3 नोव्हेंबर पर्यंत विविध पदासाठी राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे सैन्य भरतीत सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. सैन्यातील भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांना सरावासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणचे क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांना त्यावेळी देण्यात आल्या. जिल्ह्यातील तरुणांनी सैन्य भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ग्राम परिवर्तन सामाजिक अभियान समाविष्ट असलेल्या शेंदोळा खुर्द ग्रामपंचायतच्या लाचखोर महिला सरपंच यांना ग्रामपंचायत कार्यालयातच 1000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली. ह्या घटनेमुळे तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. सौ मेघा किसन नागदिवे सरपंच ग्रामपंचायत शेंदोळा खुर्द तालुका तिवसा असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून त्यांना ग्रामपंचायतमध्येच 1000 रुपयांची लाच घेताना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. लाचखोर महिला सरपंचकडून लाचेत घेतलेले 1000 रुपये जप्त करण्यात आले आहे. गावातील 25 वर्षीय युवकाने आजीच्या नावावर असलेली खालील जागा तक्रारदार आजी यांच्या नावावर करून नमुना 8 रजिस्टरवर फेरफार करून नमुना 8 रजिस्टरवर सही करण्यासाठी ग्रामपंचायतकडे अर्ज दाखल केला होता. मात्र यासाठी तक्रारदाराला सरपंच नागदिवे यांनी 2000 रुपयांची मागणी केली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली असता सापळा रचला गेला. आज ठरल्याप्रमाणे ग्रामपंचायतमध्येच 1000 रुपये सरपंच नागदिवे यांनी स्वीकारले. त्यामुळे आधीच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचला. आरोपी सरपंच महिलेस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत घिवरे यांच्या मार्गदर्शनात अमरावती परिक्षेत्र पोलीस निरीक्षक रुपाली पोहनकर, पोलीस निरीक्षक रवींद्र जेदे, श्रीकृष्ण तालन, माधुरी साबरे, ज्योती झाडे, युवराज राठोड, शैलेश कडू यांनी केली आहे. एकीकडे आदर्श ग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याच गावात महिला सरपंचांनी लाच घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिवसावरून आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांचा हा वृत्तांत. अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयावर सोमवार 9 जुलै 2018 रोजी प्रचंड मोठे राहुटी आंदोलन विदर्भ मेंढपाल धनगर विकास मंच अमरावती जिल्ह्याच्या वतीने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास करण्यात आले होते.
या आंदोलनामध्ये हजारोच्या संख्येने शेळी मेंढी पालन करणारे शेतमजूर मेंढपाळ या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. कोणतेही संयुक्त कारण नसताना 30 जून पासून सुरू होणारी शेळी मेंढी निर्यात रोखण्यात आल्यामुळे विदर्भातील शेळी मेंढी पालन करणाऱ्या सर्वांच्या उन्नतीचा मार्ग रोखण्याचे पापकर्म राज्य आणि केंद्र सरकारने केले आहे. जगाच्या पाठीवर सर्वात पहिला कोणता व्यवसाय असेल तर तो शेळी मेंढी पालन करण्याचा आहे, असे प्रतिपादन विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचच्या वतीने करण्यात आले. आज तागायात मुळात या व्यवसायाला नफ्याचे स्वरूप प्राप्त होऊन शेळी मेंढी पालन करणाऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केले गेले नाही आणि जेव्हा काही सक्षम लोकांनी शासकीय व प्रशासकीय पातळीवर असा प्रयत्न केला व निर्यातीची सुरुवात करण्याची वेळ आली त्यावेळी तो प्रयत्न हाणून पाडला, असा आरोप सुद्धा निवेदन सादर करताना करण्यात आला. चराई क्षेत्र उपलब्ध केले गेले नाही त्यामुळे वनाधिकारी खोट्या केसेस करून कारवाई करतात, त्यांच्या पोलिसांच्या मदतीने छळ करतात, तुरुंगात डांबतात, त्यामुळे मानवी आयुष्य जगणे कठीण करतात. अशा परिस्थितीत नक्षलवादी बनण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, असा आरोप देखील करण्यात आला. या सर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष देण्यात यावं व 9 जुलैच्या राहुटी आंदोलनातील मागण्यांची पूर्तता तातडीने करण्यात यावी यासाठी शेळ्या मेंढऱ्याच्या साक्षीने पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात भटकर यांना निवेदन देण्यात आले. जर येत्या 15 दिवसात मागण्यांची पूर्तता न करण्यात आल्यास विभागीय स्तरावरील संबंधित प्रशासकीय कार्यालय व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर शेळी मेंढी पालन करणारे शेतमजूर मेंढपाळ त्यांच्या शेळ्या मेंढ्यासह सहकुटुंब वास्तव्याला येतील, याला सर्वस्वी शासन व आमदार खासदार जबाबदार राहील, अशी चेतावणी देण्यात आली. यावेळी विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक संतोष महात्मे यांनी दिली प्रतिक्रिया. आजचं जे आंदोलन आहे आमचं 30 जूनला जे की निर्यात शेळी आणि मेंढींची करण्यात येत होती, त्या निर्यातीचा फायदा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास 80% शेतमजूर शेतकरी आणि मेंढपाळ यांना तो फायदा होणारा होता. परंतु काही विशिष्ट आणि समाजाच्या लोकांनी त्याला विरोध करून त्याला तो निर्यात रद्द करण्याचा निर्णय भारत सरकार आणि राज्य शासनाने घेतला. त्या निषेधार्थ आम्ही होऊन गेलेल्या 9 जुलैला एक आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर एक रावटी आंदोलन घेतलं आणि त्या रावटी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही माननीय मुख्यमंत्री विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या विभागीय आयुक्त यांच्या माध्यमातून निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये आमच्या मागण्या होत्या का जी निर्यात आहे ती निर्यात सुरू व्हायला पाहिजे. परंतु हा जो फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून असलेली जी योजना आहे त्यांनी एक भारत सरकार आणि राज्य सरकार यांची समन्वय बैठक होणं हे अपेक्षित होतं, परंतु हे न होतं आपली तालमटुलम करण्याची प्रक्रिया आम्हाला दिसली. म्हणून आमचा जो मेंढपाळांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज हा पार्लमेंट हाऊस मध्ये पोहोचायला पाहिजे, राज्यसभेच्या विधानसभेमध्ये पोहोचला पाहिजे. या दृष्टिकोनातून आज आम्ही आमचं जे मेंढ्यांच्या उपस्थितीत जे निवेदन मार्च हा जो आहे मेंढ्या घेऊन आम्ही पहिले खासदार अडसूळ यांच्या घरी मेंढ्या घेऊन गेलो आणि तिथे निवेदन सादर केलं. त्यानंतर आता आमचे जिल्ह्याचे पालकतत्व पालकमंत्री त्यांच्याकडे आमची पालक म्हणून एक जबाबदारी आहे, त्यांचंही सुद्धा याच्यामध्ये कर्तव्य आहे, त्यांनी सुद्धा हा आवाज आमचा तिथपर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून त्यांच्या निवासस्थानी आज आमचं हे किया चालू आहे. संपूर्ण भारतामध्ये महापुरुषांना मान सन्मान देण्याचे काम सरकारचे असते, पण कित्येक वर्षापासून अमरावती शहरातील मातंग समाजाला न्याय मिळू शकलेला नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मानणारे वर्ग त्यांच्या अमरावती शहरामध्ये भव्य दिव्य पुतळा होण्यासाठी रात्रंदिवस झटत आहे, पण येथील काही समाजकंटकांनी 2 समाजामध्ये भांडण लावून दिले असून ते तमाशा पाहत आहे. हा विषय न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट असताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा गर्ल्स हायस्कूल चौक इथे असावी त्याकरिता मातंग समाजाने तिथे सिमेंट काँक्रीटचे छोटे पिल्लर बांधले व दिनांक 18 जुलैच्या स्मृतिदिनानिमित्त व जयंतीनिमित्त त्या पिल्लरवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन त्या ठिकाणी व्हावे अशी मातंग समाजाची इच्छा होती. पण मातंग समाजाच्या कोणत्याही विभागाला सूचना न देता गाडगेनगरचे PI यांनी स्वतः कार्यक्रमासाठी बांधलेले पिल्लर तोडून टाकले व मातंग समाजाच्या कोणत्याही नेत्यांना विचारपूस व चौकशी न करता तसेच ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या सूचनावरून गर्ल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी एक पत्र दिले व त्या पत्रात स्पष्ट उल्लेख केला की चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, कारण हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे
परंतु गाडगेनगरचे PI मनीष ठाकरे यांनी अमरावती शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले असून आमच्या महापुरुषांचा अपमान झाला असून ठाणेदार ठाकरे यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी मातंग समाजाच्या वतीने पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदन देऊन करण्यात आली व पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ते पिल्लर पुन्हा उभारण्यात आले. 18 जुलै रोजी अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस आहे. या स्मृती दिवसानिमित्त तसेच 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची 98 जयंती आहे. ह्या जयंतीनिमित्त आम्ही इथे अभिवादन कार्यक्रम घेणार होतो. त्यानिमित्त छोटासा आम्ही एक पिल्लर इथं उभा केला होता. जी जागा महाराष्ट्र शासनाने उपसंचालक शिक्षण विभाग पुणे यांनी आम्हाला दिलेली आहे आणि या दिल्याच्या जागेवर आम्ही अण्णाभाऊ साठेची दरवर्षी इथं साजरी करत असतो आणि ह्या साजरी करत असताना आम्ही ते फलक लावावं, फलक लावून त्याचं अभिवादन करावं असा आमचा उद्देश असताना आम्ही या इथच्या जातीवाचक लोकांनी इथं जिल्हा परिषदच्या एका मुख्याध्यापकांनी एक पत्र दिलं की इथं अभेद्य बांधकाम सुरू आहे अशा प्रकारे आणि ते त्याची पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलीस स्टेशननी रात्रीच्या रात्री आमच्या अण्णाऊ साठेचं असलेलं जे जागा होती त्याच्यावर त्याचा चबुत्तर तो उद्ध्वस्त केला. तर उद्ध्वस्त केल्यामुळे सर्व मात्र समाजाच्या भावना दुखल्यात. आता ह्या पद्धतीनं आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही ह्या समाजानं करावं काय. तर अण्णाभाऊ साठेसाठी आम्हाला एक फलक लावण्यासाठी तुम्हाला एक चबुत्ता होऊ शकत नसेल तर ह्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस आयुक्तांना आता निवेदन दिलेलं आहे की येणाऱ्या 1-18 तारखेपासून तर एक जयंती जयंती आहे म्हणून आम्ही इथे एक छोटंसं चबुत्रा उभा करत आहोत आणि त्याच्यावर अण्णाभाऊ साठेची प्रतिमा म्हणून आम्ही प्रतिमा करा अभिवादन करणार आहोत आणि जे काही कारवाई केली मनीष ठाकरे साहेबांनी केली असेल त्याच्यावर योग्य कारवाई करावी आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी असे आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे. इथे आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा VCN न्यूज. हॉटेल लँडमार्क कॉन्टिनेंटल सावजी व्यंजनों का स्वाद लीजिए स्पेशल सावजी रेस्टोरेंट में. डीजे पार्टी हॉल, एसी रूम्स, अपने चहेतों के लिए खास बर्थडे हॉल एवं मैरिज लॉन, खास फैमिली के लिए फैमिली गार्डन. होटल लैंडमार्क कॉन्टिनेंटल लग्जरियस बिजनेस होटल, अपोला रोड, ओल्ड नाका, बडनेरा, अमरावती. विदर्भ का सबसे बड़ा शोरूम बिजीलैंड में आराधना होलसेल शॉपिंग मॉल. होलसेल रेट में रिटेल बिक्री. आराधना संपूर्ण लग्न बस्ता, बनारसी शालू, डिझायनर साड्या, घागरा ओढणी, सलवार सूट, ड्रेस मटेरियल, रेडीमेड कोट, शूटिंग शर्टिंग, टीनेज वेअर, किड्स वेअर, फॅशन ज्वेलरी, लाईफस्टाईल, शूज व सँडल, होम डेकोर, मॅचिंग. लेन नंबर L2, शॉप नंबर 43-48, बिझीलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, होलसेल रेट में चिल्लर बिक्री. आराधना. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. ऐका छोट्याशा विषय.
विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये. बघूया उर्वरित बातम्या विस्तारित स्वरूपामध्ये. मूर्तिजापूर इथून जवळच येत असलेल्या माना पोलीस स्टेशन येथे जननीय अभियानादरम्यान महिला सुरक्षेसंबंधी जनजागृती करण्यात आली. तसेच गावातील सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून जनजागृती रॅली काढली. ह्या जनजागृती रॅलीमध्ये माना येथील अनवर उर्दू हायस्कूल, हबीबिया ज्युनियर कॉलेज, जिल्हा परिषद हायस्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा तसेच महिला बचत गट, सर्व अंगणवाडी शिक्षिका, सेविका, आशाच्या कर्मचारी यांच्या समवेत गावातून मुख्य मार्गाने महिलांच्या सुरक्षेसाठी रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये 500 ते 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील व कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली. मला जाणवलं असेल, मी जेव्हा चालू लागलो तुमच्यासोबत तेव्हा मला प्रत्येकात जाणवू लागलं की तुमच्यात एक कॉन्फिडन्स, एक वेगळाच कॉन्फिडन्स दिसू लागला मला. आजूबाजूचे लोक आपल्याकडे पाहत होते. तुमच्या रूपाने तुम्ही दाखवून दिलं की आम्ही देशाचं भविष्य आहोत, आमच्या शिवाय हा रथ चालू शकणार नाहीये. माना पोलीस ठाण्यात अंगणवाडी सेविका, शिक्षिका, आशाच्या महिला कर्मचारी, शाळा कॉलेजच्या शिक्षिका यांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण करून रॅलीची सांगता करण्यात आली. आज किनारी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आशाचे जे सदस्य आहेत त्या सर्व महिला मंडळींचे, मी पुलिस त्या पुलिस स्टेशन मानाच्या वतीने जी रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये तुम्ही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले, त्याबद्दल तुमचं माना पोलिसांच्या वतीने मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. मूर्तिजापूर येथून आमचे प्रतिनिधी प्रकाश श्रीवास यांचा हा वृत्तांत. दर्यापूर तालुक्यातील येवदा आणि वडनेर गंगा येथील नागरिकांना ग्रामपंचायत अंतर्गत अपुऱ्या मूलभूत सेवा सुविधा अभावी ग्रामस्थांच्या उद्भवणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत आज सकाळी प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांच्यासह विधानसभा प्रमुख प्रदीप चौधरी यांनी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांच्या कार्यालयात धडक देऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची तीव्रता बघताच गटविकास अधिकारी यांनी सदर समस्या बाबतचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. समस्या सोडविण्यासाठी बैठक घेण्यात आली. येवदा व वडनेर गंगा येथील गावातील रस्ते खराब अवस्थेत असून रस्ते खड्डेमय झाले आहेत. गावातील रस्त्यावरून ग्रामस्थांना फिरता सुद्धा येत नाही. सर्व परिसरातील नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे रस्त्यावर खताचे ठिगारे साचून नाल्या चोकप होऊन तुडुंब भरले आहेत. सर्वत्र परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. ह्याबाबत पावसाळ्यापूर्वी आपण काय उपाययोजना केली याबाबत विचारणा केली, परंतु ग्रामसेवक यांनी आता ताबडतोब उपाययोजनाबाबत कार्यवाही करतो. ह्या प्रश्नावरून प्रदीप वडतकर यांनी ग्रामसेवक अनिल ढवळे यांना धारेवर धरून चांगलेच खडसावले व त्यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी केली आणि कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी प्रहारचे विधानसभा प्रमुख प्रदीप चौधरी यांनी दिला. आंदोलन प्रसंगी व बैठकीला विस्तार अधिकारी अनुप कुलकर्णी, ग्रामसेवक अनिल ढवळे, प्रहार जिल्हा संपर्क प्रमुख प्रदीप वडतकर यांच्यासह तालुका प्रमुख सुधीर पवित्रकार, डॉक्टर दिनेश माला, गणेश लाखे, शुभम सातपुते, सचिन गोटे, आकाश घाटाळे, सचिन लोरे, अक्षय ततोड, गोलू काळे, राहुल ढिवर, मंगेश यादव आदी उपस्थित होते. दर्यापूर येथून आमचे प्रतिनिधी किरण होले यांचा हा वृत्तांत. वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे गेल्या 8 दिवसापासून सांडपाण्याच्या नालीमध्ये गायीचे वासरू पडलेल्या अवस्थेमध्ये युवकांना दिसून आले. त्यांनी आपल्या काही मित्रांना बोलवून त्यांच्या मदतीने गायीच्या वासराला सांडपाण्याच्या नालीमधून बाहेर काढले असता युवकांना वासराच्या पायाला मोठी दुखापत झाल्याचे दिसून आले. युवकांनी गायीच्या वासराला कामरगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपचाराकरिता आणले,
पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वासरावर उपचार करीत असल्याच्या दरम्यान त्यांना गायीच्या वासराचा पाय निकामी झाल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिकारी यांनी युवकांना वासराच्या पायाचे ऑपरेशन करणे गरजेचे आहे आणि त्याकरिता पैसे सुद्धा लागणार, तर गायीच्या वासराचे प्राण वाचणार डॉक्टरांनी ऑपरेशन करणे गरजेचे आहे असे सांगितल्यावर युवक निराश झाले. मात्र त्यांनी ध्येय न सोडता वर्गणी गोळा करून गायीच्या वासराच्या पायाचे ऑपरेशन केले व प्राण वाचविले. युवकांचे गोवंशावरील प्रेम पाहून ग्रामस्थांचे डोळेमध्ये अश्रू आले. मात्र कामरगाव येथील नेते व पशुवैद्यकीय दवाखान्यातील समिती अध्यक्ष व सदस्य यांचे मात्र मदतीकरिता हात समोर आले नाही हे विशेष. कामरगाव येथून आमचे प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांचा हा वृत्तांत. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. विदर्भामधील सर्व घडामोडींसाठी बघत रहा विदर्भाचे सर्वश्रेष्ठ न्यूज चॅनल VCN न्यूज. नमस्कार.